नमस्कार, येस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। उच्च शिक्षण घेत घेत माणूस उच्च विचारात नक्कीच गेलाय, परंतु या उच्च विचारासोबत संस्कृतीचा ऱ्हास होताना आपल्याला दिसते। कारण या संस्कृतीचा ऱ्हास झाल्यामुळं माणसाच्या भावनेपेक्षा स्टेटसला महत्व आले, आणि या स्टेटसच्या महत्वामुळेच घरामध्ये कौटुंबिक वाद होताना आपल्याला दिसून येतोय। अशीच दुर्दैवी घटना पुण्यात घडली असून केवळ वाढदिवसादिवशी नवऱ्याने अनमोल किमतीचं गिफ्ट न दिल्यामुळं पत्नीनं नवऱ्याला एकच बुक्की मारली आणि त्याचा खेळ खल्लास केल्याची घटना घडली। पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाला दुबईला नेले नाही याचा राग मनात धरून बांधकाम व्यावसायिक पतीचा पत्नीने तोंडावर आणि नाकावर मारहाण करून निर्गुण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। ही घटना वानवडी येथील गंगा सॅटेलाइट सोसायटी येथे घडला आहे, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। निखिल पुष्पराज खन्ना वय 36 राहणार गंगा सॅटेलाइट वानवडी असे मृत्यू झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे। या प्रकरणी पत्नी रेणुका निखिल खन्ना वय 38 हिला या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। याबाबत मुलाचे वडील डॉक्टर पुष्पराज कृष्णलाल खन्ना वय 66 यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पुष्पराज खन्ना यांची पत्नी तसेच मुलगा निखिल आणि सून रेणुका याचबरोबर गंगा सॅटेलाइट येथे राहण्यास होते। त्यांचे वानवडे येथील हॅली सोसायटीमध्ये स्पर्श पॉली क्लिनिक नावाने क्लिनिक आहे, तर मुलगा निखिल हा रिअल इस्टेटचे काम करतोय। त्यांनी वानवडी येथे सिक्रेट वर्ल्ड नावाचे ऑफिस उघडले होते, तर त्यांचे नानापेठ येथे सिटी वर्ल्ड नावाची स्कूल देखील आहे। त्याची सर्व व्यवस्था त्यांची पत्नी पाहत होती। निखिल याचा 2017 रेणुका हिच्यासोबत लव्ह मॅरेज झालं होतं। दोघांमध्ये वारंवार क्षुल्लक कारणावरून वाद देखील होत होते। तिला समजावून सांगूनही तिच्या वागण्यात काही सुधारणा होत नव्हती। तिने घरातील नोकरांशीही सतत वाद घालायची। रेणुका हिचा 29 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता। तिला वाढदिवस दुबईला जाऊन साजरा करायचा होता, मात्र निखिल तिला दुबईला घेऊन गेला नव्हता। तसेच 5 नोव्हेंबरला तिला मनासारखे गिफ्ट न दिल्यामुळे त्याच्या दोघांमध्ये वाद झाले। त्यावेळी तिने निखिलला मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। तसेच रेणुकाच्या भावाच्या मुलाच्या वाढदिवसा देखील दिल्लीला विमानाने जायचे होते, तिच्या विमानाच्या तिकिटाची व्यवस्था करून न दिल्यामुळे त्या दिवशी देखील मोठा वाद झाला होता। शुक्रवारी सकाळी फिर्यादी यांची पत्नी नेहमीप्रमाणे शाळेत तर फिर्यादी क्लिनिकमध्ये गेली। घरी रेणुका आणि निखिल दोघेच होते। रेणुका आणि निखिल या दोघांमध्ये भांडण झाल्याचा कॉल आला। तिने त्यांना लवकर या असे सांगितले। त्यावेळी घरी पोहोचल्यानंतर निखिल हे फरशीवर पडले होते। तसेच त्यावेळी सून बाजूला बेडवर बसली होती, त्याच्या नाकातोंडातून रक्त येत होते। त्याला फिर्यादीने CPR देऊन तोंडाद्वारे श्वास देण्याचा प्रयत्न केला, परंतु निखिल काही हालचाल करत नसल्याचं दिसून आलं। रुग्णवाहिका बोलावली, डॉक्टरने त्याला ससून रुग्णालयात घेऊन गेले, मात्र डॉक्टरने त्याला मृत घोषित केले। ही घटना केवळ पत्नीने नाकातोंडावर बुक्क्या मारहाणीने झाल्याचं उघडकीस आलं आहे।